महानगरपालिकेकडून महात्मा गांधी यांची जयंती साजरी, प्रभात फेरी, पंचप्राण शपथ, अभिवादन आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन, प्रभात फेरी, आरोग्य शिबिरे महापालिकेकडून घेण्यात आली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी महापालिका अधिकारी, कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, आरोग्य सेविका, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालय येथून प्रभात फेरीला सुरुवात झाली. या प्रभात फेरीच्या अग्रभागी मेरी माटी मेरा देश अंतर्गत कलशरथ होता. प्रभात फेरीत उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर रवींद्र पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, प्रशासकीय अधिकारी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, काका हलवाई, युनुस बारगीर यांच्यासह शाळांचे विद्यार्थी, महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. प्रभात फेरीची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर झाली. यावेळी सर्वांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. यावेळी मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत दीपक चव्हाण यांनी सर्वांना पंचप्राण शपथ दिली. दरम्यान महापालिका मुख्यालय येथे महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील यांच्यासह शाळांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापालिका शाळांचे विद्यार्थी विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशात सहभागी झाले होते. दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली एसटी स्टँडवर चालक, वाहक, प्रवासी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. यामध्ये विभाग नियंत्रक सुनील भोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानक प्रमुख शीतल माने यांच्यासह स्टाफने सहभाग घेतला. महापालिकेकडून हनुमान नगर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल दणवडे आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.